नमस्कार मित्रांनो। तर मित्रांनो, सन्मान धन योजना या योजनेअंतर्गत कामगारांना आता वार्षिक 10,000 रुपये मिळणार आहेत आणि हे 10,000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा केल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, हे असे कोणते कामगार आहेत की त्यांना हे 10,000 रुपये थेट त्यांच्या खात्यावर राज्य सरकार जमा करणार आहेत? तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती या योजनेचा व्हिडिओ या योजनेचा GR मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अद्यापही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, आपल्याला हा GR या GR सदृशमध्ये अजून अशी कोणती बरीच माहिती दिली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे। गुगल क्रोमवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासनाचं जे GR ची वेबसाईट आहे या ठिकाणी महाराष्ट्र GR आपल्याला टाकून घ्यायचं आहे। महाराष्ट्र GR टाकल्यानंतर मित्रांनो, जेही शासन GR निर्णय आहे ते निर्णय तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे। गुगल क्रोमवर गेल्यावर या ठिकाणी शासन निर्णय आपल्याला अशा या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे टाकल्यानंतर या ठिकाणी शासनाचा जोई GR वेबसाईट आहे, वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल। आणि मित्रांनो, या ठिकाणी जे 26 नंबरचं पेज आहे त्यावर आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, 26 नंबरच्या पेजवर गेल्यानंतर या ठिकाणी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण या मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला PDF वर क्लिक करायचं आहे। PDF वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो GR आहे तो GR मित्रांनो आपल्याला उघडून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी GR ओपन झाला। या GR मध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण या मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून महासन्मान या योजनेअंतर्गत द्यावायच्या आर्थिक सहाय्याबाबतचा हा GR असून, मित्रांनो 6 मार्च 2024 हा GR असून यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळगत अधिनियमन 2008 नुसार शासन अधिसूचना दिनांक 3 नोव्हेंबर 2011 या अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियमन 2008 हा अधिनियमन 3 नोव्हेंबर 2011 पासून संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो चालू झाला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत नोंदणीकरता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियमन 2008 कलम 11 अन्वये वयाची 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वयाची 60 वर्षाच्या आतमध्ये त्यांचं वय असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन या योजनेअंतर्गत लाभ देण्याबाबत शासनाचा मित्रांनो हा अशा प्रकारचा GR आहे। तर शासनाचा हा निर्णय काय आहे? तर महाराष्ट्र घरेलू कामगार या मंडळाअंतर्गत प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून महासन्मान या योजनेअंतर्गत 10,000 रुपये एवढी रक्कम मित्रांनो त्यांच्या काही अटी आणि शर्ती शिथिल ठेवून त्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे शासनाचा हा GR असून GR ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा GR घरबसल्यासुद्धा पाहू शकता। तर या मित्रांनो, काही महत्त्वाचे जे नियम आहे ती नियमसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत। तर यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसणार आहे। लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याचे विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात येणार आहे। त्यानंतर अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ या कार्यपद्धतीत आवश्यक ते आदेश निर्गमित केल्या जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR असून वरील योजनेसंदर्भातील आवश्यक आर्थिक तरतूद महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ लेखाशीर्षक कामगार व सेवायोजन 1 कामगार 111 कामगारांकरिता सामाजिक सुरक्षितता लाभून त्यांना या 10,000 रुपये योजनेचा लाभ मित्रांनो मिळणार आहे। तर अशा प्रकारे जेही घरेलू कामगार आहेत त्यांना राज्य सरकारकडून हा एक महत्त्वाचा GR सुद्धा प्राप्त झाला आहे आणि त्यांना वार्षिक असे 10,000 रुपये त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे।